वर्ध्यामधल्या बस स्थानकातून यासंदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद अंडे यांनी. आंदोलन असल्यामुळे संपूर्ण बस सेवा जी आहे ती बस सेवा पूर्णपणे बंद आहे. एकंदरीत आपण वर्ध्याच्या बस स्थानक परिसरामध्ये आणि या ठिकाणी पूर्ण बस स्थानक परिसरामध्ये शुकशुकाट बघायला मिळतं. मात्र दिवाळीमध्ये येणारे जे प्रवासी आहेत ते आपापल्या गावी कसे जाणार हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. काही प्रवासी आहेत त्यांचे बस सुरू नसल्यामुळे हाल होत आहेत. तुम्ही नेमके कुठून आलात आणि कुठे जायचं आहे काय सांगा? आम्ही नागपूरवरून आलो आणि येताना सुद्धा आमचे हाल झाले, कारण की आम्ही नागपूरच्या बस स्टँडवर एक तास उभे राहिलो. एक तास उभे राहिल्यावर आम्हाला कळलं की इथून आता वर्धा आणि यवतमाळची काही बस आहे नाही. मग तिथून आम्ही प्रायव्हेट ट्रॅव्हल्स गाठली आणि कसे बसे आम्ही वर्ध्याला पोहोचलो. बाहेर गावून आलेला आहे, आता सर्व लेडीज लोक बाहेर येतातच औषध लावायला. तर हा कसं, हा प्रॉब्लेम कसं सरकारचा आहे, आमचा पण हा प्रॉब्लेम आहे. पर याच्यावर कसं सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे आणि सगळ्यांना सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे प्रवासाच्या. बस नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो 11 दिवसापासून हे आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या असा नारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला. मात्र याचाच फटका जी एसटीची लाल परी बस सेवा आहे त्या बस सेवेला देखील पडलेला आहे, कारण की प्रवाशांचे बेहाल मोठ्या प्रमाणात इथे होताना बघायला मिळते आहे. मिलिंद नांडे, G24 तास, बस स्थानक, वर्धा. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला. दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प G24 तासचा.